दहशतवादी घुसल्याच्या बातमीनंतर संपूर्ण कोकण किनारपट्टीवरतीच हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र 24 तास उलटून गेले, अजूनही शोध सुरू आहे, ठोसाचं काही हाती लागलेलं नाही आहे. लोकांमध्ये निश्चित अस्वस्थता आहे, पण आताच मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं की कुणीही घाबरून जाऊ नये. नेमकं काय कशा पद्धतीनं सर्च उरणमध्ये करण्यात आला, आपण त्यावरचा हा सविस्तर रिपोर्ट पाहूयात. उरणच्या घटनेतलं गूढ कायम, संशयित दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू. 24 तास उलटले तरी दहशतवादी सापडेना. पोलीस, नौदल, तटरक्षक दल अशा विविध गुप्तचर यंत्रणांची सध्या झोप उडाली आहे, कारण उरणमध्ये घातपाती कारवाया घडवण्यासाठी घुसलेल्या 14 कथित संशयित दहशतवाद्यांचा अद्यापही ठाव ठिकाणा लागलेला नाही. नो फर्दर डेव्हलपमेंट इज देअर, इफ एनी फर्दर डेव्हलपमेंट इज देअर आय विल लेट यू. उरण एज्युकेशन सोसायटी शाळेच्या विद्यार्थ्यांनी 4 बंदूकधारी दहशतवाद्यांची माहिती पोलिसांना दिली. तेव्हा सुरू झालेलं सर्च ऑपरेशन आता कोकण किनारपट्टीवर वाढवण्यात आलंय. रायगड आणि सिंधुदुर्गातले किनारेही पोलिसांनी अक्षरशः पिंजून काढले आहेत. उरण परिसरात मरीन विभागानं गस्त वाढवली आहे. उरण मोरा परिसरात गस्तीसाठी 3 ज्यादा टीम तैनात करण्यात आल्या आहेत. करंजा, बोरी, किरवाडी या पॉईंटवर डोळ्यात तेल घालून पहारा दिला जातोय. आपण उरण भागातील बोकरविरा ह्या नाक्यावर उभा आहे. इथून उरणची सुरुवात होते, हा स्टार्टिंग पॉईंट आहे. तुम्ही बघू शकता मोठ्या प्रमाणात नाकामध्ये लागलेली आहे आणि प्रत्येक बसची प्रत्येक गाडीची तपासणी करत आहेत. खास करून आता बस आणि एसटी मध्येही पोलीस तपासणी करत आहेत. उरण परिसरात नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण आहे. लागोपाठ दुसऱ्या दिवशी शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली आहेत. उरणच्या ज्या भागात संशयित दिसले तिथून अवघ्या 3 किलोमीटरवर करंजा गाव आहे. अनेक पॅसेंजर बोटी या किनाऱ्यावरून अलिबागच्या दिशेनं जातात. मात्र मंगळवारच्या अलर्ट नंतर इथं साधी सुरक्षा व्यवस्थाही तैनात केलेली नाही. मच्छीमार असल्यानंतर आम्हाला सिक्युरिटीची नेहमी गरज आहे. पोलीस चौकी कालावधापासून बंद आहे. ते कधी राऊंडला येतात, नाही येतात, कधी येतात ते बाहेरचे भरून जातात. पण जी खरी गरज आहे चौकीची, ती चौकीची तर आमच्याकडे काहीच नाही. इथून करंजावरून रेवस मार्गे आले पाहिजे, तसेच कोकण किनारपट्टी इथून डायरेक्टली मुंबईला जाऊ शकतात, मुंबईवरून येऊ शकतात. तेथे पोलीस गस्त घालताना कुठे दिसत नाही. कालचा प्रकार दिसला तुम्ही आता बघत असणार, इथे एकही पोलीस दिसत नाही, याला जबाबदार कोण? उरणमधले नागरिक सध्या दहशतीच्या सावटाखाली आहेत. सुरक्षा यंत्रणांनी संशयित दहशतवाद्यांना शोधण्यासाठी कंबर कसली आहे, पण जोपर्यंत त्यांचा सुगावा लागत नाही तोपर्यंत ही भीती कायम असणार आहे. स्वाती नाईकसह कपिल राऊत, झी मीडिया, उरण. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.